समाज प्रबोधनासह समाजसेवेचा अखंड समाज होतोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी रायगड भूषण पुरस्कृत डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी उमेशदादा धर्माधिकारी राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी गणेशोत्सवाच्या काळातील निर्माल्य कलशात एकत्रित जमा करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात एकूण 25 ठिकाणी राबवण्यात आला. संगम माहुली बुधवार नाका कृत्रिम तळे सातारा म्हस्वे वर्णे वेण्णा पूल महागणपती घाट वाई कृष्णा घाट भुईंज उडतारे कृष्णा नदी किकली चिंधवली सोमेश्वर ओझरडे पिंपळेश्वर मंदिर कुडाळ प्रीती संगम घाट कराड पाचवड फटा धोंडेवाडी एरळा नदी वडूज एरळा नदी पुसेगाव निमसोड म्हसवड कोयना नदी मूळगाव केरा नदी घाट पाटण निसरे पूल मल्हारपेठ वसना नदी सातार रोड प्रभूचीवाडी रहमतपूर नांदगाव या 25 ठिकाणी राबवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक अशा अभिनव उपक्रमात 569 सदस्यांनी 13 टन 835 किलोग्रॅम निर्माल्य एकत्रित जमा करून शनिवारी सकाळी प्रतिष्ठानामार्फत वृक्षारोपण केलेल्या विविध ठिकाणी खतनिर्मितीसाठी खड्डा खोदून खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. यापूर्वी गोळा केलेल्या निर्माल्यापासून तयार झालेल्या सेंद्रिय खत वृक्षांना घालण्यात आले. आज नाना धर्माधिकारी ट्रस्ट यांचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी जे आपल्या घरगुती गणपती बसवले जातात मंडळाचे गणपती बसवले जातात आणि त्या 10 दिवसाचं जे गणपतीचं निर्मल्य असतं ते निर्मल्य नदीपात्रामध्ये जाऊन नदीपात्र दूषित होऊ नये म्हणून ह्या ट्रस्टचे जे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवक आहेत त्यांनी आज दुपारपासून गावातील घरगुती गणपती मंडळ किंवा सार्वजनिक गणेश मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करून 10 दिवसाचं निर्मल्य त्यांनी स्वतःहून जमा करून घेतलेलं आहे. हा त्यांचा जो उपक्रम आहे तो अतिशय चांगला आहे की त्याच्यामुळे नदी प्रदूषणावर आळा बसेल आणि त्यांनी ह्यापुढेही असंच कार्यरत राहावं ही मी त्यांना विनंती करतो.